चौथीत माझा नंबर आल्यावरती सत्कार जेव्हा झालेला आमचे नगराध्यक्ष म्हंटले की ह्या पोरी पुढे जाऊन अधिकारी व्हावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा आता नगराध्यक्षांनी आम्हाला वाटायचं अधिकारी होणं म्हणजे इलेक्शन मधून म्हणजे माझा तो विचार होता की इलेक्शन लढवायला लागतं आणि इलेक्शन म्हटल्यावर मग आपल्याला वाटतं आपलं काम सर्वसाधारणचं आहे का प्रत्येक मुलीला विरोध होतोच मग तो घर असो जॉईंट फॅमिली असेल तर तो चुलता चुलतींचा असो आजी आजोबाचा असो समाजाचा असो नातेवाईकांचा असो ते, ते फेस असतच की मी घरी जात नव्हती बऱ्याच पैकी घरी गेली तर फक्त म्हणजे जा लवकर जायचं घरीच राहायचं जास्त कुणाला भेटायचं नाही माघारी येताना पण अशा वेळी यायचं सकाळचे की लोक जास्त स्टँडवरती नसतील राज्यसेवेतून पद मिळवलेली माझ्या मधली मी पहिलीच महिला अधिकारी आहे आणि मला चार वर्ष घाटी घाटीशिवाय मला बोलायचे नाहीत कारण माझी भाषा माझा पेहराव ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर सुरुवातीला तर खूप न्यूनगंड होता नमस्कार मी किरण निंबोरे कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत सीने राज्यसेवा दोन हजार एकवीसची ची निवड यादी जाहीर केली आणि त्या निवड यादीमध्ये मुलींमधून एकवीसव्या क्रमांकाने आणि एनटीसी प्रवर्गातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वेदिका सजगाने मॅडम आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती चर्चा करणार आहेत मॅडम आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत खरं तर मॅडम सारख्या दुष्काळी भागातून आलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती की एम आपण अभ्यास करत असतो म्हसवड आपल्याला माहिती आहे कारण अभ्यासाची सुरुवातच तिथून होती महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तो पट्टा आहे मानखटाव आणि अशा दुष्काळी भागातून मॅडम आलेल्या आहेत मॅडमचं बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे परंतु तरीही मॅडम स्पर्धा परीक्षा क्षेत्रात का आल्या त्यांचा प्रवास आणि इतर त्यांना आलेल्या अडचणी असतील त्यांनी अभ्यासामध्ये केलेल्या सुधारणा असतील त्यांना आलेल्या अडचणी त्याच्यावर केलेली मात आणि त्यांचा हा सर्व यशाचा प्रवास आज आपण वास्तव घट्ट्यावरती जाणून घेणार आहोत मॅडम खरं तर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आलात आणि डायरेक्ट स्पर्धा बऱ्यापैकी इंजिनिअर मेडिकल सगळे स्पर्धा परीक्षेकडे येत आहेत पण तुम्ही एक तर दुष्काळी भागातल्या तर इंजिनिअरिंग केलं परत तुम्ही स्पर्धा पगाराची नोकरी तुम्हाला मिळाली असते स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे तर सगळ्यात अगोदर तुम्ही म्हटला की दुष्काळी भागातून आलेला आहात तर आमच्या इथे एक म्हण आहे की मान हा म्हणजे पाण्याचा जरी दुष्काळ असला तर बुद्धीचा खूप सुकाळ आहे तिथे कारण दुसरा ऑप्शन पर्यायच नसतो शेती नाहीये शेतीसोबत जो जोडधंदा केला जातो त्याच्यामध्ये तेवढा अर्थार्जन म्हणजे तेवढे पैसे मिळत नाहीत फॅमिली हे खूप कस सर्वसाधारण शेतकरी बॅकग्राऊंड मधून असतात त्याच्यामुळे बिझनेस करणं किंवा ह्या गोष्टी तेवढ्या रिस्की आता त्याही क्षेत्रामध्ये मुलं वळत आहेत पण तेवढा रिस्क वाटायची त्याच्यामुळे प्रत्येक जण की जॉब सिक्युरिटी पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिजे त्याच्यामुळे मग आमचा जिल्हा ओळखूनच आहे म्हणजे कि सैनिकांचा जिल्हा किंवा आर्मी मध्ये सगळीकडे भरती आमची असते म्हणजे आमच्या जिल्हा तालुक्याची असते तर दुसरा ऑप्शन नाहीये मग सरकारी नोकरीकडे लवकरात लवकर म्हणजे वळायचा प्रयत्न करतात तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून इथे का आले म्हटलं तर जसं मी सांगितलं की दहावी बारावी आमच्या इथे म्हणजे सगळीकडेच त्या काळामध्ये असं असायचं की दहावीत चांगली मार्क आली की सायन्स साईडला जा बारावीत चांगली आली की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला मेडिकल जा मुलगी असेल तर मोस्टली मेडिकल प्रेफर केलं जातं मुलगा असेल तर इंजिनिअरिंग प्रेफर केलं जायचं त्यातल्या त्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग मग मला कुठेतरी होत की मेडिकल क्षेत्रामध्ये तेवढस आवड नव्हती आणि मग घरचे म्हणतात घरच्यांना वाटायचं की आपली मुलगी मेडिकल क्षेत्रात जावी माझं असं की होतं की मग माझं पहिल्यांदा पहिल्यापासूनच हे असं असतं की जे सर्वसाधारण जो फ्लो आहे ज्या दिशेने लोक चाललेत त्याच्या कुठेतरी विरुद्धच जायचं माझा तर ट्रेंडच असतो होता मग त्याच्यानंतर मला वाटलं की कुठली ब्रांच घ्यायची तर मी कुठेतरी ते पॅम्पलेट जे येतात त्याच्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग वाचलं मग थोडस तेव्हा कुठे हे नेट युट्यूब काही कळत नव्हतं मग कुणाच्या तरी कुणाला ओळखीला विचारलं त्यांना पण माहित नव्हतं पण मग एक बायोमेडिकल वेगळं वाटलं की मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं एक मधला ब्रिज आहे म्हणून मग मा ते बायोमेडिकल इंजिनिअरिंग घेतलं म्हणजे हा एकदम ब्लाइंड म्हटलं तर थॉट होता त्याच्या मागे त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग ॲज युजल सिन्सिअरली मुंबईला केली आणि मुंबईमध्ये स्पर्धा परीक्षेचं हे काही तेवढा ट्रेंडच नाहीये तिथे कसं इंजिनिअरिंग झाली पटापट जॉब नोकरी शोधा काहीतरी करा आणि मग किंवा एम एस करा एम बी ए करा एम करा, करा हे ह्या गोष्टी होत्या पण मला डिग्री संपता संपता कुठेतरी वाटायचं की मला ते ड्राईव्ह नाही होत आहे म्हणजे की इंजिनिअरिंगमधून बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून पण थोडंसं मला कुठेतरी समाधान नाही वाटत आहे की मला काय करायचं हे कन्फ्युजन होतं मग मी त्या फ्लो मध्ये मग माद कॅम्पसमध्ये आलं दोनच कंपन्या त्याच्यामध्ये पण आमचे टॉपर जे दोन तीन होते ते झाले सिलेक्ट मग ऑफ कॅम्पस सुरू केलं इकडे तिकडे धावपळ करून कुठेतरी छोटस काम म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट केली ते करताना पण खूप मन खूप खात होत की आपलं म्हणजे नाही होते एक मानसिक समाधान मिळत नाहीये मग कुठेतरी एनजीओ मध्ये थोडंफार संडेला जाऊन काम करा मग मा आले पुण्यामध्ये आणि पुण्याचं विश्व म्हणजे तो सागरच आहे आपल्याला माहितीच आहे मग इथे आल्यावरती कुठेतरी म्हणजे काम शोधताना जाणवलं की इथे स्पर्धा परीक्षा आहेत एमपीएससी आहे म्हणजे चौथीत माझा नंबर आल्यावरती सत्कार जेव्हा झालेला आमचे नगराध्यक्ष म्हटलेले की ह्या पोरीनी पुढे जाऊन अधिकारी व्हावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा आता नगराध्यक्षांनी सत्कार केलाय आम्हाला वाटायचं अधिकारी होणं म्हणजे इलेक्शन मधून होतं म्हणजे माझा तो विचार होता की इलेक्शन लढवायला लागतं आणि इलेक्शन म्हटल्यावर मग आपल्याला वाटतं आपलं काम सर्वसाधारणचं आहे का मग इथे आल्यावरती पुण्यात की अरे हा आहे एमपीएससी युपीएससी एक क्षेत्र मग ते अवेअरनेस कुठेतरी कमी असणं खूप गोष्टी मग ते प्लॅटफॉर्म न मिळणं व्यवस्थित तो अभ्यास न करणं हे करत करत कुठेतरी मग एमपीएससी क्षेत्राकडे वळाले आणि मग इथे जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा वाटलं की हे काहीतरी भारी आहे नवीन काहीतरी शिकायला मिळतंय म्हणजे नुसतं ते मेकॅनिकल किंवा त्या गोष्टीच्या बाहेर कुठेतरी जीवनाचं कॉन्स्टिट्युशन वाचताना हे तर आपल्या जीवनाशी लागू आहे इकॉनॉमिक्स वाचताना अरे हे तर आपल्या जीवनात डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी आहेत हिस्ट्री वाचताना वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे एमपीएससी ला वर्ल्ड हिस्ट्री वाचायची गरज नाहीये आम्ही वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे रॅन्डमली वर्ल्ड हिस्ट्रीची पुस्तकं घ्यायचो मग हे कुठेतरी डे टू डे लाईफ मध्ये रिलेट होत होतं त्यामुळे तो अभ्यास करायला एक इंटरेस्ट येत होता मग अभ्यास करता करता प्रवास असा सुरू झाला आणि सुरू करता करता आज इथे पर्यंत आहे तुमच्या समोर आहे कुठेतरी एक अंत झालाय कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे तर असा होता हा प्रवास की दुष्काळी भाग ठीक आहे तुमच्याकडे पाणी कमी आहे म्हणून दुष्काळ पण तुम्ही सांगितलं तर बुद्धीचा दुष्काळ नाही सुकाळ एवढ्या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला शिकवलं मुंबईला पाठवलं घरच्यांचा विरोध झाला नाही का तुम्हाला याच्यासाठी शिकवलंय का चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे नोकरी मिळाली तर लग्न होणार सगळ्या गोष्टी विरोध नाही झाला का स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आता हा मला वाटतं हा क्वेश्चन मुलीला विचारणंच व्यर्थ आहे कारण प्रत्येक मुलीला विरोध हा होतोच मग तो घर असो जॉइंट फॅमिली असेल तर तो चुलता चुलतींचा असो आजी आजोबाचा असो समाजाचा असो नातेवाईकांचा असो म्हणजे मला वाटतं की हा प्रश्न विचारणं हे व्यर्थच आहे कारण विरोध हा होतोच मला तर तो झालेलाच होता स्पेशली माझ्या आई वडिलांनी खूप असा अपोज कधी नाही केला कारण म्हणजे पहिल्यापासूनच आई वडिलांना माहित होत की आपल्याला आपल्या परिस्थिती गावच्या लोकांना सुधरवायचे तर शिक्षण हा एक मे उपाय म्हणजे मी लहानपणापासून ऐकले की शिक्षण हे एकच आहे की आपली परिस्थिती बदलू शकतं त्यामुळे बायोमेडिकल नंतर मग माझे मित्र होते बऱ्याच जणांचे आता म्हणजे जे ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये सेट आहेत जर्मनीमध्ये सेट आहेत काही जणांना तिथली सिटीजनशिप म्हणजे कॅनडा ऑस्ट्रेलियावाल्यांना सिटीजनशिप मिळाली मग ते कुठेतरी आई वडिलांना मग सुरुवात अभ्यासाची मी करताना जेव्हा त्यांच्याशी डिस्कस केलं की मला एमपीएससी क्षेत्राकडे वळायचंय तर तेव्हा ते, ते खूप आनंदी झाले की अरे आपल्या घरी आता वर्षभरात अधिकारी येणार म्हणजे ते एक असताना अधिकाऱ्याचं क्रेज सगळ्या जगालाच आहे आणि त्यात ग्रामीण क्षेत्राला तर जास्त आहे पण मग ते एक वर्षाचे झाले दोन वर्ष तीन वर्ष मग कुठेतरी ते त्यांच्या ते ते बॅक ऑफ द माइंड की कसं होतंय लग्नाचं कसं हे कसं मग मी काही गोष्टी या घरच्यांना समजावूनच सांगितलेल्या आणि ते फेस असतच की मी घरी जात नव्हती बऱ्याचपैकी घरी गेली तर फक्त म्हणजे जा लवकर जायचं घरीच राहायचं जास्त कुणाला भेटायचं नाही माघारी येताना पण अशा वेळी यायचं सकाळचे की लोक जास्त स्टँडवरती नसतील ती सगळ्यांना फेस करायला लागतं पण मला वाटतं की त्याचा काहीतरी इश्यू करण्यापेक्षा त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना तेवढा विश्वास दिला की करते मी मी प्रामाणिकपणे करते काही सिच्युएशन कारण इथे लक फॅक्टर पण म्हणजे मी पूर्वी नशिबाला मानत नव्हते पण ह्याच्या तल्यावरती एक लक फॅक्टर असतं की ते कुठेतरी पॉईंट पंचवीस जाणं नेमकं त्या क्षणी ते उत्तर न वाटणं की ह्यालाच क्लिक करा म्हणजे ह्यालाच ऑब्जेक्टला हे करावा त्या प्रवर्गाच्या जागा निघणं ह्या सगळ्या गोष्टी आणि इथली असलेली स्पर्धा ह्या सगळ्याची कुठेतरी मी त्यांना जाणीव करून दिलेली की इथे स्पर्धा भयंकर आहे सक्सेस रेशो झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्यंत आहे असं असं आहे माझा प्लॅन बी रेडी आहे त्या प्लॅन बी मध्ये पण खुश नसणार कारण माझं एनजीओ मध्ये काम करणं प्लॅन बी सामाजिक क्षेत्रामध्ये माझा ओढ आहे पण माझ्या घरच्यांना पण कुठेतरी मी कनखर बनवतच गेलेली रियालिटी प्रॅक्टिकल गोष्टी गोष्टी सांगून तर सांगितलं की घरी जा लपून जाणं समाज काय म्हणणं ह्या सगळ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजलेल्या त्या गोष्टी येतात तो तर स्ट्रगल प्रत्येकाला करावाच लागतो तर तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही एक तर दुष्काळी भागातून येतात तर अधिकारी झालात गावात तर ता एका दुष्काळी भागातून अधिकारी होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आता सत्कार वगैरे ते चालू आहेतच तुमचे असं हो। कुठेतरी वाचलं होतं तुम्ही पहिल्या महिला अधिकारी आहात हो म्हणजे माझ्या म्हसवड गाव नगरपालिक नगर, नगर परिषद गटक असली तरी तिथे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे आर्मी भरती वगैरे पोलीस भरतीमध्ये जायचा खूप मुलं ट्राय करतात पण राज्यसेवेतून पद मिळवलेली माझ्या म्हसवडमधली मी पहिलीच महिला अधिकारी आहे तर कुठेतरी सुरुवात आहे बरेच जण अजून पण अभ्यास करतायत त्यांना कुठेतरी एक इन्स्पिरेशन पण मिळेल आणि माझा मोठ्या बहिणीसारखं मदत होईल ह्याचा मला म्हणजे पहिली असणं हे कमीपणा मानण्यापेक्षा मला वाटते की कुठेतरी एक माझी नैतिक जबाबदारी की माझं झालं तर कुठेतरी त्यांना एक हेल्पिंग हँड मिळेल आणि एक असतं की आपल्या जवळचं तर झालं तर आपल्याला जास्त रिअल लाईफ मोटिवेशन मिळतं तर मी त्याच्यासाठी भाग्यवान समजते स्वतःला की आहे तुम्हाला पाहून बऱ्याच मुली मोटिवेट होतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे नाही मला तर असं वाटतं की प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे असं नाहीये आप कारण आपण सगळ्या गोष्टींचा विचार सारासार विचार केला पाहिजे या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे येताना जे फक्त आपण मला वाटतं मी आजपर्यंत जास्त मोटिवेशनल स्पीकर जे असतात बाहेरून मोटिवेशन देणार त्यावरती जास्त बिलीव्ह नाही करत प्रॅक्टिकल गोष्टी खूप बघितल्या पाहिजेत कारण आज दिवसेंदिवस काय झालंय अवेअरनेस वाढलाय पालकांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये लोक येणाऱ्यांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे क्लासेसचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे आज शेती घाण करून ठेवून सुद्धा लोक लाख लाख रुपये भरून सुद्धा क्लास लावायला तयार होतात त्यामुळे मुलं क्लास लावतात पण ते जे बर्डन क्रिएट होतं ते बर्डन खूप भयानक आहे आणि इथे तुम्हाला बर्डन बाजूला ठेवून अभ्यास करायला लागतो त्यामुळे या क्षेत्रामध्ये येताना ते ग्लोरीफिकेशन किंवा ते पॉवर पोझिशन ह्या गोष्टी ह्या फक्त ग्लोरीफाय केलेल्या आहेत ह्याची स्पर्धा म्हणजे अधिकारी झाल्यावरती त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काहीतरी नैतिक जबाबदारी आहे त्याचं भान ठेवून इथला स्पर्धा परीक्षा किती विद्यार्थी येतात ते विचार करून सक्सेस रेट कमी आहे हा सगळा प्रॅक्टिकल विचार करून आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅन बी तयार करूनच या क्षेत्राकडे वळावं वा। आणि प्रत्येकाकडे वळण्याची गरज नाहीये कारण माझे मित्र मैत्रिणी कितीतरी आहेत की ते स्पर्धा परीक्षेकडे कधी वळले पण नाहीत त्यांच्या मनात कधी विचार पण आला नाहीये ते आज सक्सेसफुल लाईफ जगतायत म्हणजे फक्त अधिकारी झालोय आम्ही म्हणूनच सक्सेसफुल लाईफ जगतायत ते नाही एक झोपडपट्टीतला माणूस सुद्धा एक सक्सेसफुल लाईफ जगू शकतो समाधानी लाईफ समाधान हे आतून असतं आणि मला वाटतं की ते प्रत्येकाने येणं गरजेचं नाहीये ज्याची सगळी सर्वांगीण तयारी आहे प्लॅन बी आहे त्यांनीच या क्षेत्राकडे यावं स्वतःला ओळखलं पाहिजे आधी स्वतःला स्वची ओळख खूप महत्वाची आहे अगदी बरोबर आणि आपण इथे का आलो त्या काचं उत्तर आपल्याकडे पाहिजे नक्कीच तुम्ही आलात स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही सुरू केली काय आता तुम्ही एकतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे हे तीन शब्द एकत्र आहेत म्हणजे आम्ही एकत्रच गाळ झालो होतो तुम्ही तीन शब्द सोबत घेऊन जात आहे परंतु बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा चार वर्षात तुमचे त्याच्यामध्ये गेले असतील पूर्ण तुमचा अभ्यासाचा बाकी जे काही हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक जे काय आहे त्याचा संपर्क तुटला होता काय म्हणजे सुरुवात करताना काय अडचणी आल्या कशा पद्धतीने सुरुवात केली संपर्क तुटायचा प्रश्न आहे संपर्क झाला नाही पॉलिटीचा कसा संपर्क येणार ना दहावी पर्यंत काय ते आम्ही झेडपीची पोरं परत नंतर अकरा बारावी रेत मध्ये केलेली पोरं त्याच्यानंतर मग डायरेक्ट मुंबईला जाणं मुंबईमध्ये पहिली तर दोन वर्ष ते चमक मध्येच आम्ही विसर म्हणजे मला तर एवढा न्यूनगंड वाटायचा आणि मला चार वर्ष घाटी घाटी शिवाय मला बोलायचे नाहीत कारण माझी भाषा माझा पेहराव ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर सुरुवातीला तर खूप न्यूनगंड होता की म्हणजे आपण आलोय बायोमेडिकलला पण नंतर नंतर स्वतःला जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो आणि जेव्हा स्वतःमधल्या गोष्टी बघायला सुरुवात करतो की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे तर तेव्हा कुठेतरी ते कॉन्फिडन्स येतो मग त्या क्षेत्रामध्ये म्हणजे बायोमेडिकलचा अभ्यास करत करत मग सुरुवातीला स्ट्रगल खूप असतात लँग्वेज मुंबईमध्ये लँग्वेज कम्युनिकेशन स्किल कमी असणं ह्या गोष्टी प्लस आपलं राहणं खाणं सगळंच वेगळं पडतं मग ते कुठेतरी स्ट्रगल करत डिग्रीमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास केला पण त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे तो माझा अभ्यास मला कधी वाटत नाही की वाया गेला कारण त्याच्यामधून ज्या सॉफ्ट स्किल डेव्हलप झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला जो कॉन्फिडन्स आलेला आहे त्याच्यामुळे जे लॉजिकल रिजनिंग आलेलं आहे ते कुठेतरी मी प्रशासनात डायरेक्टली इनडायरेक्टली वापर करू शकते आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आणि जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो माझ्या पदवीमुळे आलेला आहे त्याच्यामुळे बायोमेडिकल क्षेत्राकडून इथे का वळली पेक्षा मला वाटतं की त्या बायोमेडिकल क्षेत्रामध्ये मिळालेल्या सॉफ्ट स्किलचा मी कसा जास्तीत जास्त वापर करेन याच्यावरती माझं जात नाही शिक्षण हे कधीच कुठेच वाया जात नाही म्हणजे आणि इवन म्हणजे घरचे मला कधी कधी खूप लो फील झाल्यावरती माझी आई मला मा तिने कुठेतरी पेपर मध्ये वाचलेलं नेहमी वाक्य मला इन्स्पायर करायला कधी कधी ती स्वतः आतमधून म्हणजे कुठेतरी हरलेली असायची पण पोरी समोर नको दाखवायला पण ती वाक्य वापरायची की युपीएससी एमपीएससी मे हारणेवाला बी हाते के बराबर होत तसं शिक्षण हे कधी वाया जात नाही हा पण हे होत असताना तुम्ही सुरुवात 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 करताना काहीतरी केलीच असेल ना कशी झाली तुमच्या अभ्यासाची कारण नवीन जे विद्यार्थी आहेत यांनाही कळलं पाहिजे की तुम्ही अभ्यासाची सुरुवात कशी के केली ते अभ्यासाची सुरुवात कशी करतायत तुमच्या झालेल्या चुका आणि त्या चुकातून त्यांना काय शिकता येईल यासाठी तुमची सुरुवात विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे माझी सुरुवात मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होती एनजीओ मध्ये तर ते काम करताना मला कुठेतरी वाटलं की आपण इथे ग्राउंड लेवलला ले काम करतोय सोबत अभ्यास सुरू होता पण जास्त इंटेन्सिटीनी मला कधी वाटायला लागलं की आपण अधिकारी झालं पाहिजे की जेव्हा तळागाळातल्या लोकांसोबत काम करायला लागलो त्यांचे प्रश्न कळायला लागले सामाजिक काम करताना तेव्हा मला वाटलं की मी हेच काम तिकडे जाऊन करणार आहे सिस्टीममध्ये जाऊन पण तिथे मला कायदेशीर काहीतरी अधिकार असतील इथे मी एकाच म्हणजे समजा वुमन एम्पॉवरमेंट एम्पॉरमेंट साठीच काम करते किंवा फक्त टीचिंग मध्ये काम करते तर ते जाऊन मी कुठेतरी डायव्हर्सिफाईड काम करेन मी जे काम करते त्याला मला चांगली जॉब सिक्युरिटी मिळते प्लस मला फायनान्शियल सिक्युरिटी मिळते हे जेव्हा मला आतमधून रिअलायझेशन झालं प्रॅक्टिकली जेव्हा तेव्हा मी कुठेतरी त्या गोष्टीला जास्त सिरियसली घेत गेले आणि चुका म्हटल्या तर म्हणजे प्रत्येकाच्या ट्रायल अँड एररच असतो ती जर्नी कधीच म्हणजे स्ट्रेट नसते अप्स अँड डाऊन्स असतात तर सुरुवातीला चुका म्हणाल तर माझ्या अशा चुका झाल्या की डायरेक्ट जाऊन ते एमपीसी ला कुठली पुस्तकं लागतात दुकानात जाऊन डायरेक्ट म्हणणं की एमपीसी ला कुठली पुस्तकं लागतात त्यांनी जी पुस्तकं दिली डायरेक्ट घ्यायची लायब्ररीमध्ये जाऊन बसणं सकाळी सात ते रात्री पर्यंत बसायचा अभ्यास फुल करायचा एकदम म्हणजे पाठ धुकेपर्यंत अभ्यास करायचा पण तो डिरेक्शन लेस अभ्यास होता म्हणजे फक्त ते एक गाढवासारखं काम होतं हार्डवर्क होतं फक्त त्याच्यात स्मार्टनेस नव्हता ती एक चूक झाली त्याच्यानंतर सिलेबस न समजून घेणं म्हणजे जी रिव्हर्स इंजिनिअरिंग असते ती खूप गरजेची म्हणजे काय सिलेबस बघणं क्वेश्चन पेपर बघणं त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं मग ते क्वेश्चन पेपर आयोगाचेच बघणं तसेच झेरॉक्स आणून त्याच्यावरती आपण काय थॉट घेतलं पाहिजे आपल्याला हे उत्तर का असं वाटलं असेल आपल्याला ह्या उत्तरला कसा थॉट केलं पाहिजे हे थॉट करून तो अभ्यास समजून घेणं आणि मग ती पुस्तकं वाचणं म्हणजे जे रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे ते कुठेतरी कमी पडलं आणि त्याच्यासोबत स्मार्ट वर्क जेव्हा जोडलं आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला सुरुवात केली तेव्हा कुठेतर माझा रिझल्ट चांगला यायला लागला बरोबर तुम्ही तुम्ही सांगितलं की पुस्तकं घेत होतात ते वाचत होतात आता नवीन जे मुलं येतात यांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने त्यांची सुरुवात असली पाहिजे मला वाटतं नवीन विद्यार्थ्यांनी जर त्यांनी निर्णय घेतलाय की आपल्याला एमपीएससी करायची तर सगळ्यात अगोदर येऊन सिलेबस आपल्याला आयोगाने म्हणजे आयोग हे खूप प्रॉपर आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला आयोगाने आपल्याला क्वेश्चन पेपर दिलेले आहेत झेरॉक्स जाऊन आणायच्या आयोगाच्या साईटवरून डाउनलोड करायच्या सिलेबस डाउनलोड करायचा तो सिलेबस तोंडपाठ झाला पाहिजे सिलेबस माहीत झालं पाहिजे म्हणजे खूप सारे जीएस वन टू थ्री फोर मध्ये ओव्हरलॅपिंग टॉपिक असतात मग तो टॉपिक एकत्र करून मग क्वेश्चन काय येतात एज्युकेशन वरती काय क्वेश्चन येतात हेल्थ वरती काय क्वेश्चन येतात हे सगळं बघून मग अभ्यास तो चॅप्टर बघितला पाहिजे आणि सतत म्हणजे आपण वाचतच राहतो म्हणजे सतत वाचतच राहतो फक्त वाचन नाहीये आपल्याला कुठेतरी स्वतःला जज केलं पाहिजे त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर सोडवत राहणं आयोगाचे म्हणजे ते क्वेश्चन ना आपल्याशी बोलत असतात त्या क्वेश्चनला समजून घेतलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं बेसिक हे आहे सिलेबस क्वेश्चन पेपर आणि मग अभ्यास ह्या सगळ्याचा तुम्ही एक संदपणा करू शकता अगदी बरोबर आता अभ्यास करत असताना विद्यार्थी कारण सोशल मीडियामुळे युट्यूबमुळे भरपूर त्यांना मार्गदर्शन मिळत असतं तुम्हाला मला वाटतं इंटरव्ह्यूला काहीतरी चौसष्ट मार्क आहेत सिक्स्टी फोर काय कशा पद्धतीने आप कारण आपल्याकडे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचाच अभ्यास केला जातो इंटरव्ह्यूचा ज्यावेळेस होईल त्यावेळेस पाहू अशा काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू अभ्यास सुरू असतानाच त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी कशी केली पाहिजे मला असं वाटतंय म्हणजे माझं इंटरव्ह्यू पहिलंच होतं त्याच्यामध्ये सिक्स्टी फोर मिळणं हे चांगली गोष्ट आहे मला वाटतं की मी इंटरव्ह्यूची तयारीव्ह्यूची तयारी म्हणून कधी केली नाही म्हणजे तिथे एक पर्सनॅलिटी टेस्ट असते ती मला नाही वाटत की आपण मेन्सचा रिझल्ट लागला किंवा माझं शेड्यूल पडलं तेव्हा करायची गरज आहे तुम्ही लहानपणापासून ते जगत आलेलं आहे त्याला तिथे जाऊन त्या अर्धा पाऊन तासामध्ये आपल्याला ते, ता ते एक्सप्रेस करायचंय तर बॅक ऑफ द माइंड की मला काय बोलायचंय पेक्षा मी माझं जीवन प्रामाणिकपणे जगत आलेलो आहे मी असं असं कष्ट केलेलं आहे मी तिथे जाऊन फक्त मला स्वतःला प्रेझेंट करायचंय मग ते तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा डिसिजन आहे तर मला वाटतं की ती फक्त मेन झाल्यानंतर तयारी करण्यापेक्षा डे टू डे मध्ये आपण सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणं न्यूजपेपर सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे कुठलं तरी एक आ, कधी पण इयरबुक किंवा पुस्तक प्रेफर करण्यापेक्षा न्यूज पेपर प्रेफर करणं अँड डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं जे आपली पर्सनॅलिटी आपल्याला तिथे मांडायची असते तर ह्याच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल असं मला बरोबर तर विद्यार्थी तुम्ही जसं सांगितलं की मी सकाळी सात वाजता अभ्यासाला बसायचे पाठदुख्यापर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत बसायचे एक काय असं पूर्ण वेळा अभ्यास केलाच पाहिजे किती वेळा अभ्यास केला पाहिजे विद्यार्थ्यांनी कारण काही विद्यार्थी असे असतात कारण आज तुम्ही सांगितलं मी सात ते अकरा अभ्यास करत होते काही विद्यार्थी असणार की अरे मॅडम ते अभ्यास केलं तेव्हा हो, मॅडमला यश आले मी पण सात ते बारा तरी बसलं पाहिजे काय तुम्ही काय सांगा मला असं वाटतं की एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षाच एकूण तरी खूप डायनामिक आहे त्याला कुठला असा स्टॅटिक फॉर्म्युला नाहीये की हा चला या मॅडम सात ते अकरा बसल्या किंवा कुणीतरी भाषणात सांगितलं की मी पाचच तास अभ्यास करायचो कुणी सांगितलं मी सहाच तास अभ्यास करायचो तर असा कुठला फॉर्म्युला नाही आणि आपण कुणाला डायरेक्ट कॉपी नाही केलं पाहिजे आपण स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजे म्हणजे मला माहित होतं मी सुरुवातीला अभ्यास भरपूर करायची नंतर नंतर तो कमी आला म्हणजे आधी मी सात ते अकरा बसत होती नंतर माझी ती क्वालिटी कुठे म्हणजे क्वांटिटी कुठे तर कमी झाली पण माझी क्वालिटी वाढत होती दिवसेंदिवस no. रिव्हिजनमुळे आणि मला एवढं माहीत होतं की माझं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पाठांतरामध्ये मी कुठेतरी मागे पडते लॉजिक अनालिसिस हे माझं स्ट्रॉंग आहे पण पाठांतर खूप करायला लागतं हे मला माहीत होतं त्यामुळे एक्स्ट्रा तीन चार तास मला बसायला लागत होते तर असा कुठला फॉर्म्युला नाही आहे माझा ग्रास्पिंग पॉवर कशी आहे माझं पाठांतर कसं आहे ह्या परीक्षेचा परीक्षेसाठी काय हवंय स्वची ओळख झाली की कि आपण किती तास बसायचं हे आपल्याला आणि हे ट्राय सुरू असतं कधी कधी असं आहे की सात ते अकरा बसले पण दिवसभरामध्ये एक तास सुद्धा माझा अभ्यास झालेला नाहीये कधी असं झाले की कधी कधी मध्ये बारा तास अभ्यास झालाय कधी कधी दोन तास पण अभ्यास होत नाही पण मला वाटतं की एम ही क्वालिटी महत्वाची आहे क्वांटिटी तर महत्वाचीच आहे मेन साठी तुम्हाला त्या दोन तासामध्ये तुमच्याकडे ती क्वांटिटी हवी आहे पण त्याच्यासोबत क्वालिटी खूप महत्वाची तुमचा चार पाच तासामध्ये क्वालिटी अभ्यास होत असेल म्हणजे गेल्या वर्षभरात तर मला आणि मी जेव्हा जेव्हा जव़़ जॉब करायची तर मला नाही वाटत आहे की मी खूप जास्त क्वांटिटीवर भर दिलाय म्हणजे मग मी जेवणामध्ये ब्रेक असेल जेवणाच्या वेळी अभ्यास कर वॉशरूममध्ये जाऊन अभ्यास कर संध्याकाळी अभ्यास कर म्हणजे मला एक इन्सिडेंट आठवतो मी काम एन जी ओ मध्ये काम करत असताना लायब्ररीमध्ये आमच्या लायब्ररीचं टायमिंग होतं सकाळी सा सहा ते संध्याकाळी दहा पर्यंत मी वाल्यांना म्हणजे ती पण एका एनजीओ चीच लायब्ररी आहे त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला आठलं ऑफिसला इथून मी राहते वडगाव शेरीमध्ये शिवाजीनगरला जायला लागतं संध्याकाळी यायला मला सात आठ ट्राफिकमुळे होतात तर मला सकाळी थोडासा अभ्यास करायला आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण जर हार्ड वर्कर असू किंवा खूप प्रामाणिक अभ्यास करत असू तर आपल्याला सगळी माणसं मदत करायला बसलेली असतात त्यामुळे त्यांनी फक्त माझ्यासाठी सकाळी चारला लायब्ररी मला बसायला त्यांनी परमिशन दिलेली पहिलाच दिवस होता म्हणजे हा अनुभव मला वाटते क्वेश्चनच्या कॉन्टेक्टच्या बाहेर जातोय पण मला अनुभव शेअर करायचा आहे की पहिल्याच दिवशी मी चार वाजता माझ्या गाडीवरती निघाली माझ्या रूम पासून लायब्ररी अडीच किलोमीटर आहे निघाली चार वाजता नाईट ड्रेसवरती ॲज युजल लायब्ररीत बसायचं म्हणजे आठ पर्यंत मला वेळ असतो कारण आठ सॉरी साडेसात पर्यंत साडेसात ते आठ मला सगळं माझं जे काय आवरून मला ऑफिसला निघायचं असायचं मग चार वाजता निघाले आणि गाडी चालवत चाललेली माझ्या हेडफोन मध्ये मा माझा सुरूच होता अभ्यासाचं आणि समोरून अचानक अशी कुत्र्यांचे धाड धाड म्हणजे एक दहा पंधरा कुत्री आली आणि ती खूप ओरडायला लागली सकाळी चारला कधी आपण रस्त्यावर गेलेलोच नसतो ना आणि मला कळालंच नाही की त्या सिच्युएशनला काय झालंय तर ते मी गाडी एवढी फास्ट पळवली त्याच्यातल्या एका कुत्र्याने माझा नाईट ड्रेसची जी पॅन्ट आहे ती पकडली आणि तो मी गाडीचा एवढा स्पीड वाढवला ते कुत्र्या म्हणजे माझी लिटरली खालून पॅन्ट पूर्ण फाटलेली पण माझ्या स्पीडमुळे त्या कुत्र्याच्या तोंडातून ते पॅन्टचा तुकडा पडला म्हणजे त्याच्या तोंडात गेला आणि मला अजूनही आठवते मी एवढी जीवा म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडवती एवढी मी घाबरलेली आतमधून खूप म्हणजे जोर जोरात आमच्या बोलीभाषेमध्ये हाड हाड करत मी एकदम गाडी फास्ट पळवली त्याच्यानंतर एक पंधरा मिनिट जेव्हा मेन रोड लागला तर पंधरा मिनिट तर माझं अंग लट, लिटरली लट, 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 म्हणजे इतकं अंगाचं म्हणजे अंग थरथर कापत होतं थोडस स्वतःला स्टेबल केलं आणि तिथे आमच्या समज चहावाले आहेत ते काकांचं पाचलं खुलं होतं चहा पिला आणि परत जाऊन लायब्ररीमध्ये बसले असं होतं की मला तीन चार तासच मिळायचे त्याच्यामुळे ती क्वालिटी खूप महत्वाची होती तुम्ही एकदा तुमची क्वांटिटी तुमचा एकदा बेस पक्का झाला ना तर तो क्वालिटीवर डिपेंड असतो तुम्ही तास 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 अभ्यास करा तास करा तास करा त्यामुळे असा कुठला नाहीये ओळख करून तुम्ही करू बड़ा। बड़ा। शकता अभ्यास नोकरी करतानाही तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे जेवढा कमी वेळ तुम्हाला मिळू हो। शकतो तेवढा जास्त तुमचा अभ्यास होऊ शकतो पण बरेच विद्यार्थी असे पाहतो आम्ही की काही उमेदवार असतात ते अभ्यासासाठी नोकरी सोडतात किंवा काहींचं रिझन हे असतं की मला घरकामातून वेळ भेटत नाही महिला असतील जॉब मधून वेळ भेटत नाही अशी सांगाल प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते प्रत्येकाची ओझी वेगळी असतात प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात त्यांना म्हणजे महिलांना तर मी सॅल्यूट करते की त्या घर सांभाळून अभ्यास करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे तर, तर काही जणांना वाटत की जॉब करत अभ्यास होत नाहीये तर ते जॉब सोडतात मला असं वाटत होतं मी रिकामी बसून मला खूप मेंटल प्रेशर येते मला फायनान्शियली गोष्टी म्हणजे ऍडजस्ट होत नसल्यामुळे त्रास मेंटल खूप होतो माझा अभ्यास नाही होत त्या बारा तासात किंवा बार, दहा तासात क्वालिटी अभ्यास होत नाहीये त्याच्यामुळे मग मी परत म्हणजे मी स्विच ऑन ऑफ करायचे कामासाठी मग परत मग मी काम करायला लागल्यावरती मला आपोआप तो एक कॉन्फिडन्स आणि माझ्याकडे कमी तास उरायचे मग ते कमी तासामध्ये मी जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करायचे क्वालिटी तर मला वाटतं हे पर्सनल त्या त्या व्यक्तीवरती आहे काही जणांना जॉब करत अभ्यास होतो काही जणांना नाही ना होते आणि माझ्यासाठी मला प्लॅन बी स्ट्रॉंग करणं गरजेचं खूप होतं माझं रिझ्यूम स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे मी काम करत करत अभ्यास करत होतो प्लॅन बी वरती तुम्ही बोलता प्लॅन बी विद्यार्थ्यांचा असलाच पाहिजे आम्ही नेहमी सांगत असतो त्याच्यावर काही कार्यक्रम पण घेत असतो कारण विद्यार्थी एकदा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आला ऑब्व्हियसली तो कॉन्फिडन्स असलाही पाहिजेत की मी अधिकारी होऊनच बाहेर जाईल परंतु नाही झालो तर काय त्याच्यासाठी त्यांचा प्लॅन बी तयार असणं गरजेचं असतं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही पुण्यात आलात अभ्यासाला पुस्तकाच्या दुकानात गेलात पुस्तकं मागितली त्यांनी दिली आणि तुम्ही वाचायला सुरुवात केली त्यावेळेस असं कोणी मार्गदर्शक किंवा असं वाटलं नाही की क्लास लावला पाहिजे किंवा कुठला क्लास असला पाहिजे काय सांगाल नेमका क्लास लावला पाहिजे लावायचा तर कुणी लावला लावला पाहिजे क्लास लावताना कुठल्या चुका करतात जेव्हा मी अभ्यास एमपीएससीचा सुरू केला तेव्हा आमच्या गावातला एक शिक्षिका आहेत त्यांचा मुलगा इथे अभ्यास करत होता मी त्याला जाऊन म्हणजे जा, विचारलं की मी एम करू का युपीएससी म्हणजे आधी अभ्यास ठरवला नव्हता काय करायचं तर त्यांनी मला सांगितलेलं की युपीएससी थोडी अवघड असते लिहून सगळं लिहायचं असतं एमपीएससी मध्ये आपलं गोळे मारायचे असतात तर मग माझे मी फक्त त्या दोन स्टेटमेंट वरती कारण माझा विश्वास खूप होता या व्यक्तीवरती पण त्या दोन स्टेटमेंट वरती मी माझ्या करिअरचा डायरेक्ट म्हणजे करिअरचं डिसिजन घेतलं की मला एमपीएससी करायची तर माझं म्हणणं आहे की ही मी चूक केली कारण मी फक्त एका व्यक्तीला मेंटर म्हणून बघितलं आणि त्या व्यक्तीचा त्याचा जो ती व्यक्ती त्याच्या जागी बरोबर असते पण त्याची जी थॉट प्रोसेस आहे ती कुठल्या गोष्टीतून आली हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी येतात तर त्यांना मेंटर असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय की मग ते मेंटर असं जरुरी नाहीये की क्लासचे असावेत कारण आम्ही काही एमपीएससी ला क्लास केले नाहीयेत पण वेळोवेळी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे मग जे सिलेक्ट झालेले आहेत आपल्यामध्ये खूप लोक असतात की जी स्वतःहून सांगतात की तुम्ही असा अभ्यास करा तर मार्गदर्शन गरजेचं आहे कारण लेस आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमची वर्ष गेले आहेत पण त्याच्यासाठी फक्त क्लासच लाख लाख भरायचा कारण मला ते क्लासची फी ऐकून असं झालं की जाऊ दे मी अभ्यास करते आधीच मी ते जॉब आणि हे ते करत नाही बाकीचे करतायत घरच्यांना कुठे अजून ते ओझ अजून मागा पैसे हे, हे। ते घरचे द्यायला सगळ्यांच्या तयार असतात म्हणजे शेती घाण ठेवून सुद्धा देणारे पालक आहेत पण ते मलाच कुठे वाटलं सेल्फ स्टडी करावा आणि मला वाटतं क्लास लावलं तरी सेल्फ स्टडी तर करायलाच लागतो yes. तुम्ही क्लासमध्ये चार पाच तास जाता पण उरलेले आठ दहा तास तुम्हाला अभ्यासच करायला लागतो फक्त डिरेक्शन असलेला अभ्यास करण्यासाठी मेंटर असावा क्लासच असावा असं काय मला कंपल्शन नाही वाटत बरोबर कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की ऑनलाईन मुळे विद्यार्थ्यांना गावाकडे बसून घरात बसून देखील ऑनलाईन क्लासेस मिळाला आता सुविधा आहेत कारण प्रत्येकाकडे अँड्रॉइड आहे आणि प्रत्येकाकडे अल्प दरात त्यांना क्लासेस मिळत आहेत काय तुम्ही आता पुण्यात आलात तुम्ही मुंबईला होता मुंबईवरून पुण्यात आलात काय पुण्यातच येऊन अभ्यास केला पाहिजेत का नाही असं काय नाहीये पुण्यातच मी अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलीच नव्हती मी जॉब शोधण्यासाठी okay. पुण्यात आलेली कारण मला मुंबईमध्ये ते थोडंसं वातावरण दमटपणा त्या गोष्टी कुठेतरी फिजिकली मला त्रास होत होता म्हणून त्रास असं नाही म्हणणार मला असं वाटलं की गाव आपलं जवळ आहे येणं जाणं म्हणून मी आले पुण्याला जॉब शोधण्यासाठी मग इथे आल्यावरती एक नवीन ती दुनिया मी बघितली आणि मला नाही वाटत की आणि को स्पेशली कोविड पासून तर ह्या गोष्टीला एक तडास गेलाय की फक्त पुण्यातच येऊन अभ्यास होतो कारण लोकांनी गावी अभ्यास केलाय आणि आज पोस्ट होल्डर आहेत कितीतरी माझे मित्रमैत्रिणी आहेत की गावी राहून अभ्यास केलाय आणि कितीतरी पोरं आहेत की जी पुण्याच्या बाहेर अभ्यास करतायत फक्त ते अनसंग वॉरियर जसे असतात की त्यांचं कुठेतरी ते, ते माहित नाहीये की हे पण आहेत स्पर्धेमध्ये त्यामुळे मला नाही वाटत की कुठली जागा हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या लायब्ररीमध्ये किंवा घरामधल्या एका कोपऱ्यामध्ये अभ्यास करत असाल शेतामध्ये अभ्यास करत असाल तो एक प्रामाणिकपणा महत्वाचा आहे त्याच्यासाठी कुठली शहर कुठली जागा याच मला नाही वाटत की तेवढं महत्व आहे अगदी बरोबर अभ्यास करत असताना तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं कुठलीही पुस्तकं घेऊन आम्ही वाचायचो आता ही मुलं बऱ्यापैकी करतात की रोज कुठलं तरी एक नवीन, नवीन आले एक पुस्तक येतं नवीन आलं मग ते वाचायचं एका विषयासाठी किती पुस्तकं कि वाचली पाहिजेत किंवा कुठल्या पुस्तकांवरती भर दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी सध्याच्या परिस्थितीत आता हे आम्हीच केलंय की रोज नवीन मार्केटमध्ये पुस्तक आलंय रोज नवीन म्हणजे मुलाखत तुमच्या चुकांमधून विद्यार्थ्यांना कारण इतिहासाला मला वाटतंय पीएच डी केल्यासारखी पुस्तकं आम्ही वाचली ती इतिहास प्रत्येक पुस्तक म्हणजे या क्लासचं प्रकाशन आलं याचं प्रकाशन आलं त्याचं प्रकाशन आलं अरे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डाटा म्हणजे काही पुस्तकं तर अशी घेतलीत की ह्या म्हणजे पुस्तकांचं एक असतं की परीक्षा येऊन गेल्यावर ती ऍडिशन करतात आणि आपल्याला वाटतं अरे गडे ह्यातून प्रश्न येऊन गेलेला आहे तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं आयोगाने तुम्हाला दिलेलं सिलेबस पुस्तकावरून परीक्षा देण्यापेक्षा वरून पुस्तकं ठरवायची पुस्तक था। मग एक परफेक्ट असं कुठलं पुस्तक नाहीये की त्या पुस्तकामध्ये सर्वांगीण सगळं दिलेलं असं कुठलं नाही आहे म्हणजे सिलेबस बघायचा त्या सिलेबसचा पॉईंट बघायचा आणि त्या पॉइंट कुठल्या पुस्तकामध्ये आणि शक्यतो स्टँडर्ड पुस्तकं वाय वापरायचा प्रयत्न करायचा वाय सी एमओ आहे लक्ष्मीकांत आहेत अशी जी स्टँडर्ड पुस्तकं आहेत ती फॉलो करायचा प्रयत्न करायचा रादर दॅन कारण अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे आता एमपीएससीचा पॅटर्न आपण बघतो दिवसेंदिवस अॅनालिटिकल लॉजिकल क्वेश्चन्स खूप यायला लागलेले आहेत त्यामुळे ती अंडरस्टँडिंग मिळण्यासाठी एन सी आर टी स्टेट बोर्ड अशी स्टँडर्ड पुस्तकं वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी बरोबर तुमचं सिलेक्शन झालं बऱ्याच दिवसापासून कारण परीक्षा लांबत होत्या कोविडमध्ये बऱ्याच वेळा परीक्षा लांबल्या ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता विद्यार्थी बरे डिप्रेशनमध्ये होते की परीक्षा होत नाही आहे रिझल्ट येत नाही आहे तुम्हालाही असा काहीतरी क्षण आला असेल की तुम्ही कुठंतरी डिप्रेशन मध्ये गेला असेल या परीक्षेमुळे आणि त्याच्यातून बाहेर पडलात म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात काय सांगाल तुम्ही असे भरपूर विद्यार्थी आहेत की सध्या ते डिप्रेशन मध्ये आहेत आत्महत्याचे देखील प्रकार होत आहेत एकंदरीत ह्या सगळ्या वातावरण काय विद्यार्थ्यांना काय सांग मला वाटतंय की याच्यामध्ये हेच सांगेल कारण डिप्रेशन शब्द हा एवढा कॉमन झालाय त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आणि थँक तो कॉमन झालाय कारण मी जेव्हा ह्या शब्दाबद्दल वापर केलेला एक दोन अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तेव्हा डिप्रेशन म्हणजे कुठला तरी एक आजार असल्यासारखं फील झालेला म्हणजे मी मला जेव्हा थोडंसं फील व्हायला लागलं तेव्हा त्याला टाबू म्हणून बघत होते तर स्पर्धा परीक्षेमध्ये डिप्रेशन येणं हे कॉमन नसण्यापेक्षा हे, हे कशामुळे येतं की आपलं स्वतःकडून असलेल्या खूप जास्तच्या अपेक्षा मग त्या स्वतःकडून असतं आपल्या अपेक्षा असतील आपल्या घरच्यांच्या अपेक्षा असतील समाजाच्या अपेक्षा असतील त्या फक्त अपेक्षा नाही तर त्या अपेक्षांचं होणार ओझं आणि त्या ओझ्यामुळे कुठेतरी आपण डिप्रेशन मध्ये घेतो म्हणजे स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवणं आणि त्या अपेक्षांना कारण शाश्वती नाहीच आहे याच्यामध्ये स्पर्धा खूपच आहे आणि तुम्ही पास नाही होत याचा अर्थ तुमची कॅपॅबिलिटी कमी नाहीये पण ते विनाकारणचं ओझ होणं आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल कि प्लॅन बी नसणं जर मला आहे की मला खूप जास्त त्रास होतोय माझा रिझल्ट येत नाहीये याच्यामध्ये चूक ही फक्त आपली नसते चूक खूप गोष्टी एकत्र जुळून यायला लागतात की त्या जागा निघणं ते त्या उत्तरांना आपण क्लिक करणं एका मार्काने कुठेतरी रिझल्ट जाणं वगैरे ह्या गोष्टी मॅटर करतात पण जर माझ्याकडे प्लॅन प्लॅन बी रेडी असेल तर मला कुठेतरी सेन्स ऑफ सिक्युरिटी असतो की आहे माझ्याकडे जरी मला ते झालं नाही दॅट इज नॉट आवर होल लाईफ दॅट इज पार्ट ऑफ आवर लाईफ तर हे कुठेतरी आपल्याला जाणवायला लागलं ना की मला हे नाही झालं तर माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे तर कुठेतरी ते डिप्रेशन मधून आपण थोडंसं सेन्स ऑफ सिक्युरिटी येते आणि यात सगळ्यात महत्वाचं की कॉल आऊट म्हणजे कुणाला तरी बोला सांगा व्यक्त व्हा अ मग पालक असतील घरचे असतील बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की घरी सांगू नाही वाटत आहे म्हणजे माझं स्वतःच झालेलं मी डिप्रेस्ड फील करत होती तेव्हा मला घरी सांगायला कसं तरी न्यूनगंड न्यून पेक्षा ते वाटायचं की आपल्यामुळे ऑलरेडी घरचे सफर करतायत ऑलरेडी म्हणजे तो आहे की लग्न हे त्या गोष्टी आहेत आपलं ऑलरेडी वेगळंच चाललंय आणि त्यात कुठे घरच्यांना टेन्शन द्या मग अशा वेळी आपले मैत्रिणी असतील मित्र असतील रुममेट असतील मी तर एक एक्झाम म्हणजे एक सांगते की मी चॅटबॉट जे आहे त्याच्यावरती एकदा चॅटिंग केलेली की मला आय एम फिलिंग व्हेरी डिप्रेस्ड आणि ते युएस बेस्ड काहीतरी चॅटबॉट होतं त्याच्यावरती केलेलं की आय एम फिलिंग डिप्रेस्ड हे ते मी माझ्या एका मित्राला सांगितलं की मला असं थोडंसं फील होतंय मी माझ्या घरी कॉल करून सांगितलं की मला थोडंसं इमोशनली लो फील होतंय डिप्रेस्ड फील होत मी सायकियाट्रिस्टकडे जाते म्हणून म्हणजे माझ्या लिटरली पप्पा रडायलाच लागले जोरजोरामध्ये एकदमच की त्यांना असं झालं की मला म्हटले तू काय वेडी झाले का असं का करते तसं नसतं बाळा तुला आता तात्पुरतं वाटत ता असेल पण मला माहित होत तो माझा म्हणजे लास्ट पॉईंट होता की मला कळत होतं की मी खूप दिवस जास्त खूप दिवस झाला मला फक्त म्हणजे झोप येत नाहीये मी फक्त पडून आहे मशीन सारखं मी लायब्ररीत जाते मी वाचते पण मला तो जिवंतपणा जाणवत नव्हता मग ठीक आहे म्हटलं पप्पा मी व्यवस्थित आहे पप्पांनी पण मम्मीला टेन्शन येईल म्हणून सांगितलं नाही ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात मग माझ्याशी जास्त त्यांनी बोलणं वाढवलं सगळं वाढवलं पण मला कळतच नव्हतं की मला का फील होतंय फेल्युअर असतात गोष्टी सगळ्या एकत्र येतात तेव्हा तो एक वीक पॉइंट होतो मग मी कुठेतरी जाऊन डॉक्टरची हेल्प घेणं स्वतःहून मग ते आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो फायनान्शियल की आता डॉक्टरची खूप फी असेल पण मी मित्रांना सांगू इच्छिते की खूप सारे डॉक्टर आहेत की एमपीएससी युपीएससी मुलांना फ्रीमध्ये गायडन्स देतात फ्रीमध्ये ते सेशन्स घेतात आपले तर कॉल आउट करा आपल्या मित्र मैत्रीण बहीण भाऊ आई वडील आजी आजोबा आ, मेंटर्स डॉक्टर कुणालाही आउट करा आणि त्याला टाबू समजू नका ती एक फेज आहे ती पार केली की परत आपण खूप जास्त स्ट्रॉंग होतो त्याच्यातून खूप जास्त अनस्टॉपेबल फील होतं की आपण खूप पॉवरफुल आहोत असं निश्चितच तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना बहुमूल्य सल्ले दिले त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद